तुम्ही गाडी अड्ड्यावरती आरक्षण टाकताय, त्याबरोबर राजाराम कारखान्याच्या सभासदांची शेतकऱ्यांची जमीन आहे ही तुमच्या लक्षात आली नाही. जो प्रचार शुभारंभ झाला त्या प्रचार शुभारंभात आत्ताही माझ्या गाडीत कागद आहे. सभासद बंधूंनो, 24 तास 7 दिवस 365 दिवस या कारखान्याची कुठलीही माहिती पाहिजे असेल, आपण कुठल्याही सभासदाला किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला न देण्याची भूमिका आपली नाही, त्याला आपण देण्याचीच भूमिका बजावलेली आहे. आज आपण आमच्यावर आरोप करताय, त्यावेळी बरं तुम्हाला आठवलं नाही की बाबा या कारखान्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे, यावेळी असा प्रॉब्लेम आहे. आमच्यावरती जे आरोप करतायत हे त्यांच्यावरती जे आरोप आहेत ते सगळे बिनबुडाचे आहेत. सभासद बंधून तुम्ही या कारखान्याचे मालक आहात, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या कारखान्याच्या प्रगतीसाठी साथ देणे गरजेचे आहे. विरोधक आज म्हणतात आम्ही जाहीरनामा काढला, आज जाहीरनामा त्यांचाही मी बघितला. तुम्ही सगळी जाणकारी मंडळी, त्यातल्या जवळजवळ 80% भूमिका म्हणजे 80% जाहीरनामा वचननामा काढला विरोधकांनी, पण त्या वचननामामधले 80% गोष्टी हा सभासद बंधू तुम्हाला देतात, राबवल्या जातात, तणनाशक किटक, मी हे सगळं तुम्हाला कल्पना दिली. परवा जेव्हा चर्चा त्यामध्ये पण विरोधक एक वेगळी हा राजाराम कारखाना सुद्धा खाजगी करण्याचा बेत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातले असतील किंवा आजूबाजूचे कोण येत असतील सांगत असतील, पण या कारखान्याचे मालक तुम्ही आहात, माडिक साहेब तुम्हाला या कारखान्याचे मालक ठेवलेला आहे, कारखान्याचा हकदार तुम्ही राहायचा आहे. एका बाजूला एका रात्री 629 सभासद कमी करणारे आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टात असू दे हायकोर्टात असणारे 2000 सभासद ही जपणारे माडिक साहेब, त्यामुळे तुम्ही विचार करा. येणाऱ्या 23 तारखेला पुढच्या रविवारीच आपल्या सगळ्यांना आपल्या गावामध्येच माझ्या माहितीनुसार मतदान इथेच असेल, बरोबर आहे ना? आपलं चिन्ह आहे कबशी, या कबशी समोर शिक्का मारून या सत्तारूढ पॅनेलला, म्हणजे आपण सगळे जाणत असाल की या राजश्री छत्रपती शाहू सहकारी पॅनेल आपलं जे आहे या पॅनेलला आपण सहकार्य करावं. तुमचे काही प्रश्न असते कारखान्याच्या बाबतीमध्ये काहीतरी कमी जास्त झाला असेल, बाबा कुठेतरी माडिक साहेब थांबले असतील काहीतरी निर्णय चांगला घेण्यासाठी, पण आजपर्यंत जे निर्णय घेतले ते सभासदांच्या हिताचे, सभासदांच्या कल्याणाचे केलेले आहेत. सभासद बंधूंनो, विरोधक तुम्हाला काही सांगतात काही बोलतायत, तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीचं ते काय सांगतात त्याच्यापेक्षा सत्ताधारी काय प्रश्न विचारत ह्याच्यावर पण जास्त लक्ष तुम्ही द्यावं लागेल असं मला तुम्हाला वाटतंय. कारण आरोप करायचे बिनबुडाचे आरोप करायचे, काही बोलायचं खोटं बोलायचं. आज एका गावामध्ये विचारत दुसऱ्या गावामध्ये दुसरं विचार, साहेब आम्ही प्रश्न विचारत उत्तर ते आजपर्यंत देऊ शकेल. सर, ही निवडणूक एका बाजूने वन वे होणार आहे, तुम्हाला लक्षात येणार नाही की साहेब ही काय पद्धतीनं काय प्रकारे ही निवडणूक चालली आहे. सभासदांना माहिती आहे की सहकार टिकवण्याचं काम माडिक साहेबांनी केलंय आणि सहकार मोडण्याचं काम बंडी पाटलांनी केलंय. आम्हाला माहिती आहे, जो भेटतो तो सभासद हातात देऊन सांगतोय. बावड्यातला शेतकरी सभासद सांगतोय, साहेब आज जर कारखान्यात चुकून सुद्धा माडिक साहेबांच्या ताब्यात, जर माडिक साहेबांच्या ताब्यात जर बंडी पाटलांच्या ताब्यात गेला तर बावड मध्ये काही जागा ज्या मोजक्या शिल्लक आहेत त्यातली राजाराम कारखान्याची एक जागा शिल्लक आहे, तिथं काहीतरी कॉलेज बांधतील नाही तर अपार्टमेंट बांधतील ते स्वतःच्या नावावर करून घेतील. म्हणजे ही भूमिका ज्या अडचणी शेतकरी आला त्या त्यावेळी कारखाना तुमच्यासाठी उभा आहे, तुमच्यासाठी उभा राहील. विश्वस्त आहात, आम्ही फक्त बघणारी मंडळी आहे, यात दुसरं कोणी नाहीये. पण सभासद बंधूंनो, हा कारखाना तुमचा राहिला पाहिजे, हा आपला राहिला पाहिजे, यासाठी तुम्ही येणाऱ्या 23 तारखेला कपशी चिन्हासमोरील शिक्का मारावा. या चौकोनामध्ये 20 मतं द्यायचा तुम्हाला अधिकार आहे आणि जे संस्था गटात येतात त्यांना 21 मतदान करायचा अधिकार आहे. त्यामुळे मला माहिती आहे तुमच्यावर माझा तुमच्यावर आणि तुमचा माझ्यावर विश्वास, या कारखाना आपला ठेवा आपला राहावा यासाठी 23 तारखेला प्रचंड मतांनी आम्हाला निवडून द्यावं ही कळकळची विनंती माडिक साहेबांची आपल्या सगळ्यांना करतो. बरेच विषय अजून आहेत, बरेच प्रश्न आहेत, बरेच प्रश्न विचारून आरोप केले जातात, पण त्या आरोपाचं आम्ही सगळ्या आरोपांचं उत्तर विरोधकांना दिले पण ते आमच्या आरोपांचं उत्तर देऊ शकले नाहीत. आम्ही फक्त माहिती विचारली, चर्चा करायची तर सगळ्याच बाबतीत होते. आज आम्हीही आमच्या कारखान्याची माहिती तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या कारखान्याची माहिती बोलत नाही, त्यांच्या कारखान्याबद्दल एकही विषय सांगत नाही. म्हणजे तुम्ही सगळ्या सभासदांना लक्षात घ्या की हा कारखाना तुमच्याकडून काढून
अहिंसा ठेवायचा आहे या सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आप आपली मनोगत आपण व्यक्त केली आपण जाहीर केली त्याबद्दल आमच्या सगळ्या सहकार्यांचं मंडळींचं सावकरांचं आणि जे ज्या मंडळींनी आम्हाला पाठिंबा दिलाय त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आपण जागरूकतेनं म्हणजे आपण सुज्ञ सभासद निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे जे नवीन काय करणार आहे ते तुमच्या विश्वासाठी तुमच्या प्रगतीसाठी करणार आहे हे मला आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. निश्चितपणे आपण आम्हाला सहकार्य कराल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. जास्ती न बोलता पुन्हा एकदा आपल्या कळकळीची विनंती करतो की आपण सगळ्यांनी कारखान्याला सावकारांचा आदेश मांडणार आहे. त्याबरोबर मी हेही सांगू इच्छितो की जसं सावकारांचा आदेश मांडणार हे गाव आहे त्याप्रमाणे आदरणीय आदिराव माणिकप्पा यांच्यावर प्रेम करणारं सुद्धा हे गाव आहे आणि